एक नक्कीच आहे की धनंजय मुंडे पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांचे दोन रिपोर्ट केले खरं तर, एक निगेटिव्ह आला आणि एक पॉझिटिव्ह आला. परंतु पॉझिटिव्ह आल्या असल्या कारणाने त्यांनी मला स्वतःला संपर्क केला आणि माझ्याशी ते बोलले व्यवस्थित. आणि एक नक्कीच आहे की त्यांची तब्येत एकदम ठीक आहे, एसिम्प्टोमॅटिक आहे, परंतु थोडा श्वसनाचा त्रास असल्या कारणाने आम्ही त्यांना ब्रीच कँडीमध्ये ऍडमिट करत आहोत. आणि ती सगळी तयारी झालेली आहे. आणि तसे ते एकदम फायटर आहेत, मला माहिती आहे की ते त्यांना काही प्रॉब्लेम कुठलाच असू शकणार नाही किंवा होणारही नाही. ते लवकरच आपल्या 8-10 दिवसानंतर पुन्हा सक्रिय कामाला येतीलच अशी मी खात्री या निमित्ताने देईल. परंतु एक नक्कीच आहे की ते मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते. आयसीएमआरचा प्रोटोकॉल अत्यंत सुस्पष्ट आहे, अँड जर तुम्हाला सिम्पटम्स डेव्हलप होत असतील तर तुम्ही तपासणी करावी, अशा स्वरूपाच्या आयसीएमआरच्या गाईडलाईन्स असल्या कारणाने. आणि दुसरं असं आहे की जर आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो, याचा अर्थ जे सातत्याने दिवसभर बरोबर राहतात, फॅमिली मेंबर्स असतात, अशा वेळेस आपण त्याला हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो. कुठल्या तरी एखाद्या मीटिंगमध्ये सुरक्षित अंतरावर एखादी व्यक्ती येऊन गेले जरी असतील तरी त्याला हाय रिस्क कॉन्टॅक्ट आपल्याला म्हणता येत नाही एक तासभराच्या मीटिंगमध्ये, अर्ध्या तासाच्या मीटिंगमध्ये. तर मला एवढंच सांगायचं, या उपर सुद्धा आयसीएमआरची गाईडलाईन ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची मार्गदर्शिका असते. या गाईडलाईनच्या आधारावर सिम्पटम्स डेव्हलप झाले तर आपण टेस्टिंग करत असतो. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की धनंजय मुंडेजींचे जो काही विषय असेल तो आपण सगळेच मंत्रिमंडळातले लोक सुरक्षित अंतरावर होतेच. आमचा जो वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम होता तो हार्डली 5 मिनिटाचा होता, ज्यामध्ये माननीय जयंत पाटील यांचं एकट्याचं शुभेच्छा उपर 2-5 मिनिटांचं मार्गदर्शन झालं आणि तो कार्यक्रम संपला. आम्ही त्यांना ब्रीच कँडीमध्ये ऍडमिट करत आहोत आणि ती सगळी तयारी झालेली आहे. आणि तसे ते एकदम फायटर आहेत, मला माहिती आहे की ते त्यांना काही प्रॉब्लेम कुठलाच असू शकणार नाही किंवा होणारही नाही. ते लवकरच आपल्या 8-10 दिवसानंतर पुन्हा सक्रिय कामाला येतीलच अशी मी खात्री या निमित्ताने देईल. परंतु एक नक्कीच आहे की ते मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते. आम्ही सगळेच जण तसे आदरणीय अजितदादांच्या शिस्तीने फार स्पेसिफिक जे सोशल डिस्टन्सिंग असतं ते आम्ही मेंटेन करतोच. दादांची बैठक जर तुम्ही कधी व्हिज्युअल्स घेतले तर बघाल, एक खुर्ची सोडून दुसऱ्या खुर्चीवर ते असं एक सेलो टेप चिटकवलेला असतो की तिथे तुम्ही बसू नये, अशी एक बैठक व्यवस्था मंत्रिमंडळात सुद्धा केली जाते. पोस्ट कोरोना, मी जसं म्हणालो की आपल्याला कोरोना कोविड बरोबर जगायचंय, तर अशा वेळेस सगळ्याच अनेक गोष्टींमध्ये बदल होतो. त्या अनुषंगाने आता बसण्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल होत असतो. मला वाटतं की ज्याला सिम्पटम्स येतात त्यांनी आणि कुठे कुठे जर संसर्ग होण्याच्या दृष्टिकोनातून काही जर घटना घडलेल्या असतील आणि सिम्पटम्स झालेल्या असतील तर जरूर टेस्टिंग केलं पाहिजे. हा महाराष्ट्रावर सर्वच लोकांसाठीचा विषय आहे. कोरोना हा काही जात पात धर्म उच्च नीच पद वीर काही बघून येत नाही, सगळ्यांना होऊ शकतो, हा संसर्गजन्य रोग आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की काही लोक सतर्कता म्हणून किंवा काळजी म्हणून करून घेत असतील तर वेल अँड गुड, परंतु ज्यांना सिम्पटम्स निर्माण होतील त्यांनी मात्र 100% केलंच पाहिजे, याबद्दल दुमत असल्याचं कारण.